नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय मराठी, कविता क्रमांक 9 उजाड उघडे माळ रांगली, कवयित्री आहे ललिता गादगे, भाग 3। आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत। सुरुवातीला आपण कवी आपण मागच्या दोन भागांमध्ये जी कविता पाहिले ती आपण थोडक्यात त्याचा सारांश पाहूया आणि मग आपण स्वाध्याय सोडवायला सुरुवात करूया। तर आपण पाहिलं होतं की वसंत ऋतूचं स्वागतच करण्यासाठी काय झाले, सगळी सृष्टी सज्ज झाली आहे। जे वसंत ऋतूच्या आधी शिशिर ऋतूमध्ये जी सृष्टी रखरखी कोरडी निस्तेज झाली होती तीच आता सगळी पल्लवीत झालेली आहे। जस जणू काही दिशांना रंगच उधळले आहेत असे जाणवत आहे आणि आज ती काय केले, वसंत ऋतूचा नजराणा घेऊन आलेली आहे। त्यानंतर लिंबाचं झाड आहे ते दाट पोपटी रंगाची वस्त्रे परिधान करून अगदी लाजपूर्ण झालेलं आहे। त्यानंतर नागफणी, नागफणी जी वनस्पती आहे तिने जणू काही गडद तांबड्या रंगाचे गडद लाल रंगाचे कानातले दागिने कर्ण फुलेच घातली आहेत वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आणि ती नटून थटून तयार आहे। त्यानंतर वडाचे झाड पाहिलंय आपण की कोवळ्या रुसरुशीत पानांनी अंगभर लपेटून घेतले आणि छान मग नवंग होऊन ते काय आहे, झुलत आहे। त्यानंतर घाणेरीचे झुडूप पाहिलंय आपण, दुरंगी दुपट्टा ओढून म्हणजेच काय त्या दोन रंगाचा जाऊन तिने दुपट्टा ओढलाय, ओढणी ओढली आहे आणि ती नटून उभी आहे। त्यानंतर पुढची वनस्पती कोणती वर्णिली बरं कवितेमध्ये, तर पिंपळ। पिंपळाची पानं कशी आहेत तर झळझळ सळसळ मऊ मुलायम आहे आणि ती कशासारखी आहेत तर मोरपिसासारखी चमकत आहे आणि पाणंदीच्या अरुंद वाटेवरती जाणून काही लाल फळांनी लगडलेले हरिण स्वागतासाठी उभे आहे। त्यानंतर पळसाची फुले फुलून ती माती पडलेली आहे, जमिनीवर पडली आहे, म्हणजे जशी काही किती मातीच्या मांडीवरती सगळी लहान बाळासारखी बसलेली आहे आणि या सृष्टीतील या विश्वातील सगळी फुलं त्यांच्याकडे भरून बघून त्यांचा बहर बघून काय करतात, मनामध्ये खंत करत आहे। त्या वसंत ऋतू आल्यामुळे काय झालं, आंब्याच्या झाडालाही मोहर आलेला आहे आणि आंब्याच्या मोहरातून कोकिळेचे काय ते सुरेल तान आपल्याला ऐकू येत आहे आणि भकास मोकळे असलेले माळ रानांनी सुद्धा काय केले, वसंत ऋतूचं गाणं म्हणजे वसंत ऋतूचं गीत गाऊ लागलेली आहे। आता आपण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला आहे, कारणे लिहा। कवयित्रीच्या मते काही दिशांना रंग उधळले आहेत, कारण काय बरं कारण असेल? कवयित्रीच्या मते काही दिशांना रंग का उधळले गेले, त्याचं उत्तर आहे की वसंत ऋतूचे आगमन झाले आहे आणि म्हणून काय आहे, काही दिशांना रंग उधळले गेले आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा पुस्तकामध्ये तुमच्या, जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण काय बरं कारण असेल, का बरं ही फुलं झुरू लागली असेल? तर मातीच्या मांडीवर पळस फुले बहरून आली आहेत, की पळस वृक्षाची जी फुलं आहेत ती काय आहे, मातीच्या मांडीवरती बहरून आली आहेत आणि म्हणून जगातील सर्व फुले मनात झुरू लागली आहे। तुम्ही सुद्धा पुस्तकामध्ये लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, खालील आकृतिबंध पूर्ण करा। हे आकृतिबंध तुम्हाला दिलेला आहे, मध्ये वसंत ऋतू लिहिलाय आणि इकडे आगमनापूर्वी कोणत्या गोष्टी होत्या आणि आगमनानंतर त्याच्यामध्ये कोणते बदल झाले आहेत ते आपल्याला तिथे लिहायचं आहे। आगमनापूर्वी काय झालंय पहा, बेरड कोरड अशी जी सृष्टी होती बरोबर आहे आणि उजाड उघडय माळरान होतं आणि ते वसंत ऋतूच्या आगमनानंतर काय झालंय तर काही दिशांना रंग उधळले गेलेत आणि सृष्टी काय करते, वसंतगार गाऊ लागलेली आहे बरोबर आहे। बेरड कोरड इथली सृष्टी पहा तुम्ही पुस्तकात कवितेमध्ये तुमच्या लक्षात येईल, पहिल्या चार ओळींमध्ये आहे बेरड कोरड इथली सृष्टी, रंग उधळले
दिशा दिशा म्हणजे जी आधी वेरळ कोरड अशी सृष्टी होती ती काय झाले वसंत ऋतूच्या आगमनानंतर दिशा दिशांना रंग उधळले आहेत. आणि शेवटच्या ओळी पहा कवितेमध्ये उजाड उघडे मान राणी गाऊ लागले वसंत गान. म्हणजेच काय तर वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी काय होतं उजाड उघडं माळणार होतं उसाड प्रकाश असं माळणार होतं आणि वसंत ऋतूच्या आगमनानंतर काय केले ते सृष्टी वसंत गान गाऊ लागली आहे वसंताचे गाणे गाऊ लागली आहे. त्यानंतर खाली आकृतीबंध पूर्ण करा. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आतुर असलेले घटक पहा कोणते कोणते घटक वसंत ऋतूच्या आगमनासाठी आतुर आहेत. कविता तुम्ही वाचून काढा एकदा म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं अगदी सहज लक्षात येतील. तर लिंबोणी देखील आतुर आहे. त्यानंतर पाणंदी नागफणी नागफणी कर्णफुले घालून तयार आहे. त्यानंतर वड छान अगदी कोवळी लुसलुशीत पानं अंगावर लपेटले आणि ते छान मधून होऊन डुलतं. त्यानंतर पळस फुले ही काय आहेत मांडी मातीच्या मांडीवरती जणू बसलेली आहेत तयार झालेली आहेत सज्ज झालेली आहे. ठीक आहे इथंपर्यंत लक्षात आलंय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 2 सृष्टीतील खालील घटक वसंत ऋतूच्या आगमनाने कसे सजले ते स्पष्ट करा. पहा इथे या बाजूला तुम्हाला घटक दिलेले आहेत आणि इथे त्यांचे सजणे म्हणजे ते कोणत्या प्रकारे सजलेले आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. घटक पहिला दिला आहे लिंबोणी. आता लिंबोणी कशी तयार झाली तर गर्द पोपटी वस्त्रे लिहून म्हणजे गर्द पोपटी वस्त्रे ती परिधान केली आहे तिने. तुम्ही कवितेमध्ये पहा गर्द पोपटी लिहून वस्त्रे इथे जसं तसं लिहायचं नाहीये. थोडस तुम्ही आपल्या म्हणण्याने वाक्य तयार करायचं की गर्द पोपटी वस्त्रे लिहावी लिहावी म्हणजे काय तर गर्द पोपटी वस्त्रे परिधान करून ती सजलेली आहे. त्यानंतर आहे नागफणी. नागफणी कशी तयार झाली आहे पहा जर्द तांबळी कर्ण फुले ही बरोबर आहे. म्हणजे त्या कवितेतच त्याचं उत्तर व्यवस्थित जर तुम्ही वाचले तर तुम्हाला लगेच सापडेल. नागफणी कशी आहे जर्द तांबळी कलरची रंगाची कर्ण फुले घालून काय आहे तयार आहे सजली आहे. त्यानंतर घाणे दुरंगी चुनरीत उभी म्हणजेच पहा दुरंगी चुनरी उभी राहिलेली आहे. त्यानंतरचा चौथा क्रमांक आहे पळस फुले. पळस फुले कशी तयार आहेत तर कशा प्रकारे सजले मातीच्या मांडीवर बरोबर आहे. कवितेमध्ये तुम्हाला दिलेलं आहे पहा पळस फुले ही गवतनाळी या मातीच्या अंकावरी अंकावर म्हणजेच मांडीवर. तर मातीच्या मांडीवर काय झालं की पळस फुले बघून आलेली आहे. इथंपर्यंत भाग लक्षात आला तुमच्या व्यवस्थित लक्ष द्या. कविता पाठचा तुम्हाला मी या प्रश्नांची उत्तरं सहज सोडवता येतील. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा कवितेत आलेले समानार्थी शब्द समानार्थाचे शब्द शोधा. आता इथे जे शब्द दिलेले आहेत ते मी तुम्हाला आधीच शब्दाकारमध्ये लिहून दिलेले आहेत त्यामुळे हे तुम्हाला अगदी सहज सोडवता येईल. पहा पहिला शब्द आहे भेटवस्तू. भेटवस्तू म्हणजे काय नजराणा आपण शब्द हा कविता शिकवताना लिहून दिलेला आहे. त्यानंतर सजली. सजली या शब्दासाठी मोठा शब्द आला कवितेमध्ये तर नटून खटून. त्यानंतर अरुंद रस्ता. अरुंद रस्ता कशाला बरं म्हणतात अरुंद रस्ता म्हणजेच काय पाणंद. आणि फुले. फुले म्हणजे काय तर फुले म्हणजे काय फुलांसाठी मोठा शब्द आलाय कुसुम बरोबर आहे. आता त्यानंतर चौथा प्रश्न पहा भावार्थाधारी लिहा. चांबा लाल पळ्यांनी लपडून उभे स्वागता पाणंदीवरी या ओळींचा संदर्भ स्पष्ट करा. पहा वसंत ऋतूचा आगमनता झालेला आहे पण त्या स्वागतासाठी काय केलेलं आहे तर दिशा दिशांना जाऊन रंग उधळले आहे. जी आधी वेरळ कोरडची सृष्टी होती ती काय आता पुन्हा बहरून आलेली आहे. वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी पाणंदही उत्सुक आहे. पाणंद म्हणजे काय सांगतो
कुठेतरी मला असं तर शेतातून जाणारा अरुंद रस्ता तर तोही वसंत ऋतूच्या स्वागतासाठी काय आहे उत्सुक आहे आतून आहे आणि वसंत ऋतूला काय म्हणतात तर फुलांचा उत्सव असंही म्हटलं जातं कारण या ऋतूमध्ये अनेक प्रकारचे फुलं फुलतात फुलझाडांना बहर येतो म्हणून वसंत ऋतूला काय म्हटलं जातं फुलांचा उत्सव ऋतूंचा राजा असं देखील म्हटलं जातं तर एवढी शांत असलेली ती जी पायवाट आहे ती काय झाली त्याच्यावरती लाल पायांचा जे झाडं आहेत त्या झाडांना बघून फुलावलेला आहे तो सडा जाऊन त्या ह्याच्या पानांनीवरून म्हणजे त्या छोट्या अरुंद रस्त्यावर पडलेला आहे सडा विखुरलेला आहे आणि ती लाल पायांनी लगडून गेली आहे ही जी अरुंद वाट आहे पानांनी आहे ती लाल पायांनी काय आहे लगडून गेलेली आहे आणि या कवीने अशी कल्पना केली की कळ्यांचं जणू ते हरिणच आहे लाल कळ्यांचं जणू काय आहे तिथे हरिण वसंत ऋतूच्या स्वागतासाठी पानांनीवरती सज्ज आहे असं इथे कवयित्रींनी कल्पना केलेली आहे. आलं लक्षात? लक्ष द्या व्यवस्थित, पुस्तक समोर ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. उजाड उघडे मळा नाही गाऊ लागले वसंत गार या ओळीतील तुम्हाला कळालेला अर्थसौंदर्य स्पष्ट करा. आता पहा शिशिर ऋतू जसं मी तुम्हाला कवितेच्या सुरुवातीलाच सांगितलं की वसंत ऋतूच्या आधी कोणता असतो शिशिर ऋतू आणि या शिशिर ऋतूमध्ये वृक्षांची काय होते पानवळ होते आणि वसंत ऋतूमध्ये पुन्हा काय आहे नवीन पालवी फुटते. बरोबर आहे. आता ही पानवळ झाल्यामुळे सगळं कसं ओसा उजाड भकास असं दिसतं. बरोबर आहे. झाडं सगळी निष्फळ झालेली आहेत ओकी ओकी दिसतात आणि वसंत ऋतूची चाहूल कशातून कळते आपल्याला तर कोकिळेच्या सुंदर अशा कोकिळेची सुंदर अशी जी तान आहे त्यातून आपल्याला कळतं की आता वसंत ऋतूची सुरुवात झाली आहे वसंत ऋतूचं आगमन होत आहे आणि वसंत ऋतू आला की काय होतं तर झाडांना छान पालवी फुटते झाडं मोहरतात फुलांनी बहरतात आणि वेगवेगळी फुलझाड आहे ती वेगवेगळ्या रंगांनी काय होतात फुलून येतात त्याच्यामुळे असं वाटतंय की जणू दिशा दिशांना रंग उजळले आहेत. अगदी डोंगर पठामध्ये काय सुद्धा तुम्ही पाहिले असेल खूप छान छान रंगाची फुलं आपल्याला अगदी छोटी छोटी सुद्धा पाहायला मिळतात मग ती निळी असतील लव्हेंडर कलर असेल पिवळी असतील गुलाबी असतील तुम्ही पाहिलं असेल की असं छान एका प्रकारचं ते फुलं आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा वेळी जागोजागी फुलं असतात आंब्याला मोहर येतो अशा प्रकारे सृष्टी काय होते नखशितांत सजते. बरोबर आहे. आणि ह्यामुळे काय होतं एरवी जे ओसार आणि भकास असं जे माळरान आहे तर तेही वसंत ऋतूचं गाणं गात आहे असं आपल्याला वाटतं. बरोबर आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पहा. वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा. हा प्रश्न तुम्ही तुमचं निरीक्षण करून लिहायचं आहे. वसंत ऋतूची सुरुवातीला काय काय होतं मी सांगितलेलंच आहे मागच्या प्रश्नामध्ये सुद्धा सांगितलंय त्या दृष्टीने तुम्ही याचं उत्तर लिहायचा प्रयत्न करा की आधी शिशिर ऋतूमध्ये वृक्षांचे पानफळ होते सृष्टी भकास असते झाड निष्फळ होतात वसंत ऋतूमुळे काय होतं पालवी फुटते बहर येतो रंगाला बहर येतो कोकिळेचे गाणं ऐकू येते आणि त्याच्यामुळे काय होतं वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल किंवा आगमन होत आहे अशी आपल्याला म्हणजे असं आपल्याला लक्षात येते की आता वसंत ऋतूला सुरुवात होत आहे. नदे डोंगर पर्वत ह्याच्या ठिकाणी काय होतं फुलझाडं बहरू लागतात आणि वसंत ऋतूला काय म्हटलं जातं तर फुलांचा राजा असं फुलांचा उत्सव असं म्हटलं जातं ऋतूंचा राजा असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न पहा. सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हाला सृष्टी असे उपाय लिहा. तर पहा ही सृष्टी आपल्याला मिळालेली एक छान अशी देणगी आहे. या धरणी आपण धरणीला काय म्हणतो माता देखील म्हणतो आई देखील म्हणत असतो आणि तिचं पालन पोषण म्हणजेच पर्यावरणाचं संरक्षण करण्याची जबाबदारी कोणावर आहे पर्यायाने आपल्यावर आहे. आता उन्हाळा पावसाळा हिवाळा आहे ते मुख्य ऋतू आहे त्यानुसार निसर्ग चक्र सतत बदलत असते. बरोबर आहे. याच्या
पाहिजे. त्यानंतर वृक्षारोपण केलं पाहिजे, वेगवेगळी झाडं लावली पाहिजे. बरोबर आहे. फक्त आपल्या स्वार्थासाठी असलेले वृक्ष तोडून तिथे जंगल नष्ट करून त्या जागी सिमेंटची जंगल उभारणे हे योग्य आहे का? तर नाही. तर हे सगळं थांबवून वृक्षारोपण किंवा जंगलतोड न करणे ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. आपल्या सवयी आपण सोडून द्यायच्या आणि ती आपल्यापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. आपला परिसर आपण स्वच्छ ठेवायचा, इतरांना सांगण्यापेक्षा आपण स्वतःपासून सुरुवात करावी. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण सृष्टीचे कायम सौंदर्य कायम राखण्यासाठी प्रयत्न करू शकतो. सॉरी, इथंपर्यंत आपली कविता पूर्ण झालेली आहे. कवितेचा स्वाध्याय देखील आपण सोडवलेला आहे. तुम्हाला ही कविता लक्षात आलीच असेल. तर कविता इथे संपलेली आहे. धन्यवाद.